सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे, कारण या कार्यक्रम हा बऱ्याच दिवसापासून आपण या ठिकाणी करत आलेलो आहोत. आणि या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी येतात, त्यांचं जे स्वागत करतो आपण. येणारे जे काही मंडळी आहेत, जे प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनोरंजन या ठिकाणी होत असतं. तर या कार्यक्रमाकरिता आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते श्री रमेशजी मानकर साहेब आजच्या या कार्यक्रमाकरिता प्रमुख उपस्थित असलेले प्रमोजी बागडे आमच्यासोबत नेहमी कार्यक्रमासाठी म्हणा किंवा इतर ज्या काही आम्हाला काही कार्य करत असतो त्याला सहकार्य करणारे रामजनजी काळे गुरुजी, त्याचप्रमाणे राजेशजी श्रीखंडे, गौरीशंकरजी आणि प्रमुख उपस्थित फुलारेजी, त्याचप्रमाणे दामोदररावजी फुके, बागडेसाहेब, हरिभाऊ धोटे, राजेंद्रजी शास्त्री, बाबाराव चौधरी, माणिकराव कारमोरे. या कार्यक्रमाला यावर्षी आम्ही आयोजन करण्याचं काम संजय चाळकोर यांना दिलेलं आहे आणि नवीन कार्यकर्ता म्हणून मार्गदर्शक म्हणून आम्ही मनोहर धनगर यांना या ठिकाणी सादर केलेलं आहे. कारण आता हे आम्ही तर आतापर्यंत 40 वर्षापासून आम्ही कार्यक्रम करत आलो. दरवर्षी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी शंकरपणाचं आयोजन करण्यात येत होतं, परंतु आता परिस्थिती शंकरपणाची राहिलेली नाही आहे. कास्तकार बी थकून गेला, त्याचे बैलही थकले आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जागेचा प्रॉब्लेम तयार झालेला आहे. जागा तर भेटू शकली असती, परंतु शासनानं त्याच्यामध्ये मागं ज्या काही जाची अटी त्या ठिकाणी लावलेल्या आहेत, त्या अटी अशा भयंकर आहेत की कार्यक्रम करणाऱ्या माणसाला तिच्या उरावर टांगती तलवार कशी असते तशा प्रकारचं त्या ठिकाणी आहे. आणि त्या अशा या परिस्थितीमध्ये कार्यक्रम करणं मोठं अवघड आहे. तर ह्या कार्यक्रम जो आम्ही आज या ठिकाणी सादर करत आहोत, उद्याचा लावणीचा कार्यक्रम सादर करत आहोत, अशा या कार्यक्रमाला परवानगी मिळणं मोठं कठीण झालेलं आहे. आता परवानगी पहिले आपल्या या ठिकाणी तहसीलदार आणि पोलीस इन्स्पेक्टरकडून भेटत होती, आता DYSP कडून भेटत आहे. आणि ते लोक पोलीसवाले तर इतके त्रास देतात, तेव्हा हे पाहिजे ते पाहिजे, जागा पाहू द्या, टमूक पाहू द्या, काल SP येऊन पाहून गेले, त्याच्यानंतर या कार्यक्रमाला परवानगी त्या ठिकाणी दिली. म्हणून या प्रेक्षकांना सांगायचं एकच आहे, हा उद्देश त्या ठिकाणी की कार्यक्रम हा आपल्यासाठी आहे, आपण हा योग्य चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पाहिला पाहिजे, आपलं मनोरंजन त्या ठिकाणी केलं पाहिजे. कारण मनोरंजन जीवनामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. सगळं काम करतो आपण, सगळं काय करतो, पण मनोरंजन बी व्हायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी या गावातील लोकांना किंवा बाहेरच्या इतर जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आलेला आहे, यांनी ह्या कार्यक्रमाचा चांगला लाभ घ्यावा आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपली सगळ्यांची या गावकऱ्यांची मदत या ठिकाणी पाहिजे आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं काल त्या इन्स्पेक्टर तो मस्के नावाचा माणूस आला होता काल, हॅलो, तर ते म्हणे जर तुमचा इथला कार्यक्रम जर योग्य पद्धतीनं झाला तर ठीक आहे म्हणे, जर तुमच्या इथला कार्यक्रम बरोबर झाला नाही त्याच्यानंतर ब्राह्मणी गावाला परवानगी काय भेटणार नाही. म्हणून अशा प्रकारचा आता हे जे काही नियम निघालेले आहेत या नियमाला आपण कुठंतरी त्याला आपण साथ दिली पाहिजे. म्हणून आम्ही या ठिकाणी आपलं मनोरंजन करण्यासाठी, आपली सेवा करण्यासाठी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हे सगळी मंडळी या ठिकाणी तुमच्यासाठी या ठिकाणी आलेली आहे आणि हा कार्यक्रम चांगला यशस्वी व्हावा म्हणून या ठिकाणी आपण आताच मानकर साहेबांच्या हाताने या ठिकाणी रिबन कापून आणि प्रज्ञा ध्वज करून या ठिकाणी आपला कार्यक्रम सुरू करण्याचं काम या ठिकाणी आपण करत आहोत. म्हणून सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की कार्यक्रमामध्ये कोणीही उठू नये, ज्या ठिकाणी कार्यक्रममध्ये बसलेले आहेत त्या ठिकाणी कायमस्वरूपी बसावं. आवड आहे, निवड आहे, ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं करावी, परंतु इथं कोणत्याही प्रकारचा काही घाई गडबड वगैरे काही करता कामा नये, एवढं मी सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी समाप्त करतो. धन्यवाद केदार साहेब. खऱ्याप्रमाणे खरंच तुम्ही सांगितलं की कार्यक्रम करताना बऱ्याच काही अडचणी आहेत.
परमिशन काढत असताना एवढ्या अडचण निर्माण झालेल्या आहे की कलावंताचं आधार कार्ड जे जे कलावंत आहेत त्यांच्या सर्वांना